विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड अँड बेस. ठीक आहे, नेमकं आता कॉन्सन्ट्रेशन काय असतं त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करू, आणि नंतर ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन आणि बेसचं कॉन्सन्ट्रेशन नेमकं काय त्याच्याबद्दलसुद्धा आपण डिस्कशन करूया. चला तर आता सुरू करू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस, ॲसिड अँड बेस. ठीक आहे, सपोज आता एक काय करायचं, नेहमी असं एक दोन एक बीकर घेतला आपण, त्या बीकरमध्ये आपण टाकलं एक लिटर पाणी. काय टाकलं आपण? एक लिटर पाणी टाकलं या बीकरमध्ये. एक ह्या बीकरचं नाव देऊ आपण ए बीकर, आणि एक दुसरा बीकर घेतला. ह्या बीकरमध्ये सुद्धा आपण पाणी टाकलं एक लिटर. ठीक आहे, मग आता मी काय केलं की ह्या बीकरमध्ये याच्यात टाकली 500 ग्रॅम साखर, या ए बीकरमध्ये, आणि हा जो बी बीकर आहे याच्यामध्ये टाकली मी 1000 ग्रॅम साखर, म्हणजे 1 किलो. ठीक आहे, मग आता ती साखर काय झाली? विरघळली पूर्ण. मग मी तुम्हाला काय केलं की ह्या बीकरमधून एक कप भरून पाणी आणि ह्या बीकरमधून एक कप भरून पाणी दिलं. ठीक आहे, असा दो कप छानपैकी असा. ठीक आहे, याच्यामधून एक कप भरून पाणी दिलं तुम्हाला मी. मग आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पाणी दिलं त्यावेळेस तुम्ही दोन्ही पण कपांमधलं पाणी एक एक घोट पिलं. पहिले तुम्ही पिलं ए बीकरमधलं पाणी आणि नंतर पिलं तुम्ही बी बीकरमधलं पाणी. तर क्वेश्चन असं आहे की कोणत्या बीकरमधलं पाणी तुम्हाला जास्त गोड लागणार? आता या प्रश्नाचा ॲन्सर पाचवीतला मुलगासुद्धा देऊ शकतो की मला कोणत्या बीकरमधलं पाणी जास्त गोड लागेल. मग कोणत्या बीकरमधलं पाणी जास्त गोड लागेल आपल्याला? तर ते बीकर नंबर असेल बी. त्याचं रिझन काय? सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या दोघांमध्ये पण पाणी कसं होतं? सारखंच होतं. दोघांमध्ये पण पाणी सारखंच, पण जे साखरेचं प्रमाण होतं हे साखरेचं प्रमाण कसं होतं? वेगवेगळं होतं. याचा अर्थ इथं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कोणतं असणार? मग कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कोणतं असणार? सोल्युशन बी. बरोबर की नाही? आता सोल्युशन म्हणजे काय नेमकं? यामध्ये दोन पार्ट पडतात, एक सोल्यूट आणि दुसरा पडत असतो सॉल्व्हंट. बरोबर की नाही? आता इथे एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर या ठिकाणी सोल्यूट कोण? तर ती असणार शुगर, आणि सॉल्व्हंट असणार H2O म्हणजे वॉटर. म्हणजे ज्याच्यामध्ये विरघळतं ते सॉल्व्हंट असणार, आणि जे विरघळतं ते असणार सोल्यूट. ठीक आहे, अशा प्रकारे सोल्यूट आणि सॉल्व्हंट असते. आताही तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन कळले असेल. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नेमकं काय, ही कन्सेप्ट काय आहे? ठीक आहे, म्हणजे प्रमाण. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? प्रमाण. आता या ठिकाणी पण प्रमाणच काढलं ना आपण, प्रपोर्शन, किंवा त्याला आपण प्रपोर्शन म्हणू शकतो. 1 लिटर वॉटर हॅज टू 1 kg शुगर, हे झालं एक प्रमाण. आणि दुसरं प्रमाण काय? 1 लिटर वॉटर हॅज टू 500 ग्रॅम शुगर, हे झालं त्याचं दुसरं प्रमाण. बरोबर की नाही? म्हणजे हे झालं त्याचं प्रपोर्शन, किंवा याला म्हणत असतो आपण गुणोत्तर म्हणत असतो. ठीक आहे, अशा प्रकारे ते असतं. चला तर आता थेअरीमध्ये काय दिलेलं आहे त्याला एक्सप्लेन करू आपण थोडंसं. कट अ लेमन इंटू 2 equal halves, म्हणजे जे लिंबू आहे हे लिंबाला काय करायचं सांगितलं त्यांनी, की हाफमध्ये दो तोडायचं. सपोज एक लिंबू आहे, एकाएक लिंबू हे त्याचं एक लिंबू. ठीक आहे, याला तुम्हाला कट करायचं सांगितलं दोन भागामध्ये. तुम्ही असं दोन भागात कट केलं, तुम्ही या लिंबाला दोन भागामध्ये कट केलं. मग आता एकतर गोष्ट कळली आपल्याला की हे जे लिंबू आहे कम्प्लीट दोन भागामध्ये डिवाइड झालेलं आहे. बरोबर नाही? असे त्याचे दोन भाग आहेत. मग याला म्हणू आपण ए भाग आणि दुसऱ्याला म्हणू बी भाग. बरोबर. मग आता प्रत्येक दोन लिंब, हे जे लिंबू आहे आपण एका एका बीकरमध्ये काय करणार? त्याला पिळणार. ठीक आहे, पोर 10 ml ऑफ ड्रिंकिंग वॉटर इन अ 1 बीकर अँड 20 ml इन अ सेकंड. त्यांनी काय सांगितलं? एका बीकरमध्ये तुम्हाला 10 ml पाणी घ्यायचं आहे, तर दुसऱ्या बीकरमध्ये तुम्हाला पाणी किती घ्यायचं आहे? 20 ml एवढं पाणी घ्यायचं. मग आता करायचं काय त्या पाण्याचं? त्या पाण्यानं का आंघोळ करायची का? 10 ml आणि 20 ml नाही, तर तुम्हाला ते जे अर्धा अर्ध लिंबू तुम्ही बनवलं
एका भागामध्ये एक भाग त्याचा ए बीकरमध्ये पिळायचा आणि जो दुसरा भाग आहे त्याला दुसऱ्या बी बीकरमध्ये याला पिळायचं, ठीक आहे. नंतर तुम्ही त्याला इथं स्क्वॅश केलं म्हणजे पिळलं, याच्यात टाकला अर्धा भाग, याच्यात टाकला अर्धा भाग, ठीक आहे. मग आता असं केल्यानंतर काय घडणार, मग तुम्हाला ते पाणी नंतर प्यायचं, बरोबर आहे की नाही. एक 20 ml आणि एक 10 ml पाणी प्यायचं तुम्हाला. नंतर मग तुम्हाला परत एक प्रश्न विचारला जाईल की खरे याच्यामध्ये जास्त आंबट कोणतं आहे. ऑब्व्हियसली सगळेच सांगू शकतात की जो ए असणार हा जास्त आंबट राहील, कारण चौतस प्रत्येकाला कळते. मग मी त्याचं रिझन जर विचारलं तर तुम्ही रिझन काय सांगसाल, सर एमध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि बीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं ते कमी आंबट लागलं, बरोबर आहे. बी बीकरमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं ते कमी आंबट लागलं, याचा अर्थ की बी बीकरमध्ये कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन नाही तर ए बीकरमध्ये कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे, ठीक आहे. असं आपल्या इथं लक्ष येतं. मग समोर बघा, स्टीर द सोल्युशन बोथ बीकर्स अँड टेस्ट देम, इज देअर एनी डिफरन्स इन द टेस्ट ऑफ द सोल्युशन्स इन द टू बीकर्स, व्हॉट इज इट. म्हणजे विचारलं की आता दोन्ही पण असे ढवळायचे, मिक्स करायचे आणि नंतर ते प्यायचं आणि दोघांच्या टेस्टमध्ये काय फरक पडणार, तर तुम्हाला तिथं एक फरक दिसणार की एक जास्त आंबट असेल एक कमी आंबट असेल. मग असं का घडलं, चला तर बघू. इन द अबव ऍक्टिव्हिटी द सोर टेस्ट, सोर मीन्स आंबट, टेस्ट ऑफ द सोल्युशन इज बिकॉज ऑफ सोल्यूट लेमन ज्यूस. इथं सोल्यूट कोणता असणार आहे, विरघळणारा. सोल्यूट कोणता असणार आहे, विरघळणारा. कोण आहे, लेमन ज्यूस. इन देम द क्वांटिटी ऑफ लेमन ज्यूस इज द सेम इन द बोथ सोल्युशन. आता विचार जर केला तर दोन्ही पण सोल्युशनमध्ये क्वांटिटी कशी होती लेमन ज्यूसची, याच्यामध्ये एमध्ये अर्ध बीमध्ये अर्ध, ते सारखंच होतं. येट देअर टेस्ट इज अ डिफरंट, पण तरीसुद्धा त्याची टेस्ट कशी आहे, डिफरंट आहे. त्याचं रिझन काय आहे, त्या बीकरमध्ये असणारं पाणी, बरोबर की नाही, त्या बीकरमध्ये असणारं पाणी. द सोल्युशन इज द फर्स्ट बीकर इज अ मोर सोअर, म्हणजे जास्त आंबट आहे, दॅन द वन इन द सेकंड. व्हाय इट इज सो, याचा आन्सरही मी तुम्हाला सांगितलं की असं का घडलं, त्यामध्ये पाण्याचं प्रमाण कसं होतं, कमी जास्त होतं. मग इथं आपण काय म्हणू, 10 ml हॅज टू, किती सांगितलं त्यांनी, अर्ध लिंबू, 1 1/2 lemon. याचं काय राहील, 20 ml 1 1/2 lemon, बरोबर की नाही. अशा प्रकारे आपण त्याला लिहू शकतो, म्हणजे काहीतरी प्रपोर्शन असणार त्या ठिकाणी त्याचं, असं त्याचं प्रपोर्शन आहे. मग नंतर समोर आता बघा काय, तर ऑल्दो द क्वांटिटी ऑफ द सोल्यूट इज द सेम इन बोथ सोल्युशन, द क्वांटिटी ऑफ द सोल्युशन सॉल्वंट इज अ डिफरंट. मग आता सोल्युशन म्हणजे काय, सोल्यूट प्लस सॉल्वंट. सोल्युशन म्हणजे काय असतं, इथं लिहितो मी, सोल्युशन मीन्स सोल्यूट प्लस सॉल्वंट, सोल्यूट प्लस सॉल्वंट, ठीक आहे. मग याच्यामध्ये सोल्यूटचं प्रमाण सेम आहे पण सॉल्वंटचं प्रमाण कसं आहे, डिफरंट आहे. म्हणून सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कसं राहील, दोन्ही पण वेळेस वेगवेगळं राहील. रेशियो ऑफ द क्वांटिटी ऑफ द सोल्यूट टू द क्वांटिटी ऑफ द रिझल्टिंग सोल्युशन इज अ डिफरंट. द रेशियो इज अ लार्जर फॉर द सोल्युशन इज द फर्स्ट बीकर अँड देअर फॉर द टेस्ट मोर सोर. पहिल्या याच्यामध्ये सोल्युशनचं प्रपोर्शन कसं राहील, वेगळं राहील, जास्त राहील, त्यामुळं त्याच्यामध्ये टेस्टसुद्धा आंबट राहील. ऑन द अदर हँड द प्रपोर्शन ऑफ द लेमन ज्यूस टू द टोटल सोल्युशन इन द सेकंड बीकर इज अ स्मॉलर अँड द टेस्ट इज लेस सोर. आणि त्यामुळे दुसऱ्या बीकरमध्ये सोल्युशनची टेस्ट ही कमी आंबट राहील, कारण त्यामध्ये लिंबाचं प्रमाण कमी आहे पण सॉल्वंटचं प्रमाण जास्त आहे, ठीक आहे. चला तर मग आता समोर बघा, प्रपोर्शन तुम्हाला मी सांगितलं. द टेस्ट ऑफ फूड स्टफ डिपेंड अपॉन द नेचर ऑफ द टेस्ट गिविंग इन्ग्रेडियंट अँड इट्स प्रपोर्शन इन द फूड स्टफ. आता सपोज एक डबल एक एक्झाम्पल घेऊ आपण मस्तपैकी, मग याच्यावर जास्त कळणार. आता टेस्ट कशी त्या फूड स्टफची ठरती, याला इरेज करू एकदा आपण. यामध्ये एक सेम आहे, सेम कंडिशन आहे. मग आता ही जी साखर आहे, या साखरेमध्ये मी टाकलं 2 kg साल्ट,
आणि यामध्ये मी टाकलं 100 सॉरी 1 kg साल्ट. आता काय होईल, काय होईल की याच्या एमध्ये जे मी साल्ट टाकलेलं आहे आणि बीमध्ये जे साल्ट टाकलेलं आहे या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, वेगळं वेगळं आहे, बरोबर आहे, प्रपोर्शन वेगळं वेगळं आहे. तर जास्त खारट कोण लागेल तुम्हाला ह्यावेळेस, आता ए लागणार आणि कमी खारट कोण लागणार, बी लागणार. का? कारण त्यामध्ये मिठाचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. मग कॉन्सन्ट्रेटेड कोणतं सोल्युशन असणार या ठिकाणी, एवाला. पण तुम्हाला आता तो गोड लागणार का, नाही लागेल गोड पण कमी प्रमाणात, कारण त्यामध्ये साल्टचं प्रमाण खारटपणा आता कसा आलेला आहे, जास्त आलेला आहे. म्हणून आपण असं सांगू शकतो की त्यामध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं जर प्रपोर्शन बदलला तर टेस्टसुद्धा काय होते, चेंज होते. काय होते टेस्ट, टेस्टसुद्धा चेंज होणार. ओके, बढिया, असं चेंज होणार, झाली चेंज. ठीक आहे, एकदम सोपं. चला तर मग आता समोर बघूया. द प्रपोर्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन, द कॉन्सन्ट्रेशन, परत द प्रपोर्शन ऑफ सोल्यूट इन अ सोल्युशन इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. म्हणजे काय, काही तर प्रपोर्शन, काही प्रमाणात जे आपण पाण्यामध्ये जी साखर टाकत होतो ती जर जास्त असेल तर त्यावेळेस ते काय बनणार, कॉन्सन्ट्रेशन बनणार, बरोबर की नाही. वेन द कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन इज हाय इट्स कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. आणि ज्यावेळेस सोल्यूटमधलं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असते त्यावेळेस त्या सोल्युशनला आपण काय म्हणतो, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, बरोबर की नाही. ज्यावेळेस सोल्यूटचं प्रमाण सोल्युशनमध्ये जास्त असते त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणत असतो. आणि त्याच्या विरोधात जर सोल्यूटचं प्रमाण सोल्युशनमध्ये कमी असणार तर त्याला म्हणणार आपण सोल्यूट, त्याला काय म्हणणार आपण सोल्यूट किंवा डायल्यूट सोल्युशन. त्यावेळेस त्याला काय म्हणणार तुम्ही, डायल्यूट सोल्युशन म्हणणार. कशाला म्हणणार डायल्यूट सोल्युशन, जर सोल्युशनमध्ये सोल्यूटचं प्रमाण कमी असणार आणि सॉल्यूट सॉल्व्हंटचे प्रमाण जास्त असणार त्यावेळेस त्या सोल्युशनला तुम्ही डायल्यूट सोल्युशन म्हणणार. ओके, सेव्हरल युनिट आर यूज टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. टू ऑफ दिस युनिट आर यूज मोर फ्रिक्वेंटली. आता खूप सारे वापरले जातात पण ज्यादा तर जास्तीत जास्त दोन वापरले जातात, एक मास ऑफ सोल्यूट आणि दुसरं मोलॅरिटी. आता मास ऑफ सोल्यूट कसं मोजतो तुम्ही, एका लिटरमध्ये किती ग्रॅम, कसं मोजतो आपण त्याला, एका मासमध्ये जर मोजा असेल एका लिटरमध्ये किती ग्रॅम, बघा इथं लिटर पर ग्रॅम. द सेकंड युनिट इज नंबर ऑफ मोल ऑफ द सोल्यूट डिझॉल्व 1 liter ऑफ द सोल्युशन, बरोबर की नाही. याला काय म्हणतो, एका लिटरमध्ये किती मोल आहेत सोल्यूटचे, एका लिटरमध्ये सोल्यूटचे किती मोल आहेत त्याला म्हणतो आपण मोलॅरिटी, त्याला काय म्हणतो आपण मोलॅरिटी. एका लिटरमध्ये सोल्यूटचं किती प्रमाण आहे त्याला आपण मोलॅरिटी म्हणत असतो. द अल्सो कॉल्ड एज मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. द मोलॅरिटी ऑफ सोल्यूट इज इंडिकेटेड बाय रायटिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला इन साइड अ स्क्वेअर. मग आपण ती मोलॅरिटी कशी मोजतो आपण, की त्या मॉलिक्युलर फॉर्म्युला स्क्वेअरमध्ये लिहायचं आणि समोर किती मोलॅरिटी आहे ते लिहायचं, म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती आहेत ते लिहायचं. आपण बघितलं ना नंबर ऑफ मोल, नंबर ऑफ मोलिक्युल आपण काढू शकतो. मीन्स द मोलॅरिटी ऑफ दिस सोल्युशन ऑफ कॉमन साल्ट इज 1. आणि याचा अर्थ काय आहे, की कॉमन साल्टची मोलॅरिटी किती आहे, 1. आता आपल्याला हा चार्ट भरायचा आहे, बघा आपल्याला काय करायचा, हा चार्ट भरायचा आहे. मग आता चार्ट भरत असताना तुम्हाला काय यूज करायचं आहे, पहिले तर तुम्ही यूज करणार मॉलिक्युलर फॉर्म्युला सोल्यूटचा. तुम्ही काय यूज करणार, मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणाचा, सोल्यूटचा. त्यानंतर मॉलिक्युलर मास, त्या सोल्यूटचं मॉलिक्युलर मास किती असणार. त्यानंतर तुम्ही बघणार की ग्रॅममध्ये त्याचं वजन किती, किती ग्रॅम टाकत आहात तुम्ही. बघितलं होतं का नाही आपण 49 gram ऑफ वॉटर, हाऊ मेनी मॉलिक्युलर आर देअर असं आपण काढत होतो. त्यानंतर त्याचं व्हॉल्यूम किती आहे लिटरमध्ये त्या सॉल्व्हंटचं, हे आपण काढणार. आणि नंतर काढणार आपण कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे. तर त्यांनी एक काढून दाखवलं आपल्याला, बघा NaCl सोडियम क्लोराईड मॉलिक्युलर मास किती आहे,
58.5 μ, बरोबर आहे नी? ग्रॅम मध्ये किती कॉन्सन्ट्रेशन दिले त्यांनी, ग्रॅम किती ग्रॅम दिले मीठ आपल्याला त्यांनी, 117 ग्रॅम. मग किती मोल आहेत? 2 मोल दिले. मग आता 2 मोल कसं काढणार आपण? चला तरी आपण एकदा काढून बघू. ई इक्वल टू डी अपॉन सी. डी कोण या ठिकाणी? ग्रॅम. डी कोणे? ग्रॅम. किती ग्रॅम येते? 117 डिवाइड बाय सी. किती आहे? 58.5 ग्रॅम. आता 58.5 चे डबल जर केले तर किती बनतात ते? 117. मग याचा भागाकार किती येतो? 2. म्हणून किती आलं ते? 2 मोल. ठीक आहे. आता किती लिटरमध्ये टाकलं तुम्ही त्याला? 2 लिटरमध्ये. किती लिटरमध्ये टाकला? 2 लिटरमध्ये. ठीक आहे. मग आता त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण कसं काढणार? जी इज इक्वल टू डी अपॉन एफ. डी किती रे? डी किती आहे? 117. बरोबर, डी किती आहे? 117. आणि एफ किती? एफ एफ आहे 2. म्हणजे एका ग्रॅममध्ये, एका लिटरमध्ये तुम्ही किती टाकायला लागले? एका लिटरमध्ये किती ग्रॅम टाकायला लागले तुम्ही? 117 पैकी 58.5 ग्रॅम तुम्ही टाकत आहे एका लिटरमध्ये. बरोबर आहे की नाही? हे झालं तुमचं लिटरचं सोल्युशन, सॉरी लिटरचं कॉन्सन्ट्रेशन. एका लिटरमध्ये तुम्ही किती ग्रॅम टाकाल? 2 लिटरमध्ये जर तुम्ही 117 ग्रॅम टाकत दे तर एका लिटरमध्ये किती? मग 58.5 ग्रॅम पर लिटर. मग मोलॅरिटी किती आली? 1 मोल. आता 1 मोल कशी आली ते बघा. एच इक्वल टू ई अपॉन एफ. ई किती रे? ई ई आहे तुमचा 2. ओके. एफ किती रे बाळांनो? एफ आहे 2. आला की नाही? 1. मोलॅरिटी किती आली? मग 1. चला तर आपण आता खालचं सॉल्व्ह करूया, एन एच सी एल आणि एन ए ओएच. ठीक आहे. चला याला आपण, याला आधी काय करावं लागणार? त्यासाठी वॉशआउट करून घ्यावं लागणार, म्हणजे पुसावं लागणार. एकदा पुसं घेऊ आणि चला एस सी एल बघा. मग एस सी एल मॉलिक्युलर मास किती एस सी एलचं? सगळ्यांना माहीत पाहिजे. किती आहे? 36.5. आता हे 36.5 कसं आलं? हायड्रोजन किती आहे? 1. क्लोरीन किती आहे? क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 17. ॲटॉमिक नंबर 17. आणि ॲटॉमिक मास, ॲटॉमिक मास आहे 35.5 अधिक 1, 36.5 असं त्याचा आन्सर आहे ना. हे आपण स्वतः काढू शकतो. मागच्या चॅप्टरमध्ये आपण ते कॅल्क्युलेट करणं शिकलो, त्यामुळे मी ते डिटेल सांगणार नाही. तुम्ही मागची व्हिडिओ पाहून घ्यायची. ठीक आहे. चला तर आता याला सॉल्व्ह करू डायरेक्ट. आपल्याला मिळालं मॉलिक्युलर मास मिळालं. त्यानंतर किती ग्रॅम आहे? ग्रॅममध्ये किती आहे? ग्रॅममध्ये दिलेलं आहे त्यांनी 3.65 ग्रॅम, म्हणजे 3.65 ग्रॅम. आता तुम्हाला जर ई काढायचं आहे, ठीक आहे, म्हणजे काय क्वांटिटी ऑफ सोल्यूट जर काढायचं तर कसं काढणार तुम्ही? डी अपॉन सी, म्हणजे ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर मास. मॉले मास म्हणजे मॉलिक्युलर मास. चला तर ग्रॅममध्ये किती रे बाबा? 3.65 / मॉलिक्युलर मास किती रे? 3.65 / मास किती आहे? 36.5 इक्वल टू. आता काय करायचं? सगळं कॅन्सल झालं पण एक पॉईंट शिल्लक आहे, म्हणजे 365/365 एक ॲन्सर येईल. बरोबर की नाही? पण पॉईंट इकडे शिल्लक आहे म्हणून एक पॉईंट दिला, म्हणजे 0.1 एवढं देणार. ठीक आहे. मग आता समोर एका लिटरमध्ये तुम्ही टाकलं त्याला, म्हणजे तिथं काय करावं लागणार तुम्हाला? डी अपॉन एफ. परत डी कोण होता आपला? ग्रॅम. आणि एफ कोण होता आपला? लिटर, म्हणजे 1 लिटर. लिटर 1 आणि ग्रॅममध्ये किती? 36.5. ठीक आहे.
मग आता याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर आन्सर किती तुमचं 36.5 जसंच्या तसं ग्रॅम पर लिटर, ठीक आहे. आणि समोरचं तुम्ही मोलॅरिटी काढून घ्या, ठीक आहे. इथं थोडंसं प्रॉब्लेम आला बघा, लॅपटॉपची चार्जिंग संपली, त्यामुळे मी इथं थांबतो. आता आपण बाकीचं नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. समोरचं जे आहे ते जर नाही आलं तर आपण कवर करू. ओके, बाय.